ज्या विविध संस्थांनी ते मदत केली, त्यांचे सर्व सहकारी आणि सर्व माझे तरुण बांधव वल्लभशेठ वेंकटसाहेब यांच्यावर प्रेम म्हणून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गणेशभाऊ वासगे आणि आपण सर्वांनी एकत्रित येऊन या करोना कालावधीमध्ये लोकांना मदतीचा हात म्हणून एक स्तुत्य उपक्रम इथं राबवलेला आहे. आणि जे भटकंती ट्रेकर्स आपल्या नारायणगाव आणि परिसरातले सर्व जे कार्य पार पडते अत्यंत स्तुत्य, जसं कौतुक प्रत्येक व्यक्ती करतोय. आपल्या जुन्नर तालुक्यात नाही तर पर तालुके असतील, पर जिल्हा असतील, इथले पण लोकांनी त्यांचा अत्यंत चांगला गौरवोद्गार केला की खरोखर लोकांची सेवा ते अत्यंत चांगल्या पद्धतीने करतात. अशा ह्या भटकंती ट्रेकर्स ग्रुपला सर्वांनी मिळून, या सगळ्या विविध संस्थांनी मिळून 66,666 इतका धनादेश सुपूर्द केला. हे तालुक्याचा लोकप्रतिनिधी राहते, मी या सर्वांचा मनपूर्वक आभार मानतो. शेवटीसाठी त्यांचा प्रपंचाचा उद्धार व्हायला पाहिजे याच्यासाठी त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये चांगलं काम केलं आणि त्यांच्या सर्व हे कार्यकर्ते मंडळी, त्यांचे कुटुंबातले आहे, हे सर्व जे काही बसले इथले कुटुंबातले वल्लभशेठचे आहेत, हा संस्कार ते पुढे घेऊन जात असताना सगळ्यांनी खूप चांगलं कार्य गेल्या अनेक वर्षापासून करत आहे, त्याचं प्रत्यय आपल्याला आज दिसून येते. त्याचबरोबर जे कोरोना काळात एवढं जोखीम घेऊन प्रत्येक पेशंटपर्यंत पोहोचून हे जेवणाचं कार्य करत आहे, अशा लोकांना पण विमा कवच देण्याचं काम या सर्व मंडळींनी केलं, मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. या तालुक्यातल्या करोना परिस्थितीवर मात करण्यासाठी अनेक पक्षाचे अनेक लोक पुढे येऊन चांगलं कार्य करत आहेत. या तालुक्याचे संस्कृतीला शोभेल असं सर्वच नेते मंडळी काम करतात, त्याच्याबद्दल मी त्यांचा सगळ्यांचा मनपूर्वक आभारही मानतो. सर्वांनी अजिंक्य स्पोर्ट क्लब, अजिंक्यधारा पतसंस्था, गणेशभाऊ मित्र मंडळ या सर्वांच्या वतीने भटकंती ट्रेकर्स ग्रुपला आज खूप मोठी मोलाची मदत देण्याचा कार्यक्रम जुन्नर तालुक्याचे भाग्यविता ते वल्लभशेठ बेनके, त्याचप्रमाणे अतुलदा बेनके, त्याचप्रमाणे खासदार अमरदार कोंडे यांच्या संकल्पनेतून झाला. सर्वजण उपस्थित आहेत, त्याचे सर्वांचे मी स्वागत करतो. आज भटकंती ट्रेकर्स ग्रुप म्हणजे गड किल्ल्यांवर जाणारा ग्रुप. आज 2 वर्षापूर्वी आम्ही भाऊ आलेले असतील, महेश भाऊ असेल, सुनीलजी असेल, तुषार भाऊ असेल, आम्ही सकाळी पहाटे नारायणगडाकडे जाताना रविशेठ बाबांकडे जायचे, त्यानंतर आमची मैत्री झाली, मैत्रीचं रूपांतर भटकंती ट्रेकर्समध्ये झालं आणि आम्हाला वाटलं तर 75 दिवस आम्हाला पुरस्कार पण भेटेल असं रोडाला. तर आज लोकांचे 4 पण 1 मॅडमचं आम्हाला पत्र आलं, पत्र बघून आम्हाला खूप आनंद वाटला का आपण आज रुग्णांची सेवा करतो. त्याचप्रमाणे भटकंती ग्रुप फक्त याच्यातच सांगितलं असतं तर 15 दिवसातच बंद झालं असतं, कारण का एवढी मदत आमच्यासाठी चांगली असते. 3 लाख रुपये ज्यावेळेस हा कार्यक्रम गावाने आखत घेतला, जुन्नर तालुक्यातले विविध माझे मित्र आहेत, सर्वांचे परिवार आहेत, आता सर्वांनी हातात घेतल्यामुळे अजूनपर्यंत पोहोचू शकतो. आमचा पुढचा प्रोजेक्ट पण आम्ही अतुलशेठच्या माध्यमातून पूर्ण करणार आहोत, त्यांनी तशी गव्हर्नमेंट दिली आहे आम्हाला. आणि काकांना म्हणलं होतं लगेच काही बोलू नका, अतुलशेठ आज मदत केली, पुढच्या स्पर्धा ठीक करणार होता, विश्वासनाच वाटतं लगेच बोलून असाच अतुलशेठ आमच्यावर हात लावल्या. त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक अतुलशेठ आहेत, हे सर्व आमचे जे मीडियाचं जे लेखणी असतील ते त्यांचे आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्हाला पैसे देत असं वाटतं, कारण की त्यांची जी वाटते रचना आहे ते लोकांच्या भावनेत आम्ही आमचा असेल, प्रणव भुसले असेल, तुषार गुंटे असेल, हे सकाळी 8:30 आपण त्यांच्या ऑफिसला पेशंटला फोन, आज सगळ्यांची मदत येईपर्यंत त्याच्यामुळे पोहोचलेलं आहे. एकट्या डॉक्टरचं काम नाही, आज अजिंठा वितरण या ठिकाणी केलं जात आहे. प्रसाद दळवी, चैतन्य मावळे, राजेश मानव आणि अरमान पिंजाळी अतिशय चांगलं काम या ठिकाणी यांनी केलेलं आहे, धन्यवाद. या भाऊ वाजगे यांचा लग्न समारोह सांगून माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत खासदार डॉक्टर अमोलजी कोले साहेब आणि आमदार अतुलदा बेनके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी 66,666 रुपयाचा चेकचं वितरण या ठिकाणी केले जाते. या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये भटकंती ट्रेकर्सच्या सदस्यांनी समोरच्या बाजूला यायचं आणि चेकचा स्वीकार या ठिकाणी करायचा आहे. खरं पाहिलं तर कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी पर्यटन विकासच्या माध्यमातून लागलेले आहेत, त्याच्यामुळे ते येऊ शकले नाही, त्यांच्या वतीने या ठिकाणी संदेश पाठवण्यात आलेला आहे, कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत. तसेच या ठिकाणी
तसेच गणेश भाऊ वाजगे मित्र परिवार जुन्नर तालुका यांच्याकडून कोरोना काळात हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना विनामूल्य डबा पोस्ट सेवा दिल्याबद्दल भटकंती ट्रेकर्सला रुग्ण गौरव पुरस्कार या ठिकाणी दिला जातो. आपण सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं. आदरणीय आमदार अतुल शेट्टी यांच्या शुभ हस्ते गौरव पुरस्कारानं या भटकंती ट्रेकर्सला या ठिकाणी गौरव दिलं जात आहे. त्याचं सन्मान चिन्ह आपण सर्वांनी या ठिकाणी स्वीकारावं अशा पद्धतीची या ठिकाणी विनंती आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.